आणि जसं की सकाळीच व्हिडिओची सुरुवात झालेली झालं झालत पण मध्ये थोडस जे काय काम होतं ते आवरलेलं कारण यांनी घेतलेली आहे सुट्टी तर आता जायचं आहे फराळ बनवायला तर आज होता होईल तेवढे ठराविक आयटम मी करणार आहे बघूया आता जे काय होईल ते मी तुम्हाला शेअर करणार आहे किट्टो लागलेले आहे दिवाबती जी आहे संध्याकाळची ती करायला आणि आर्यन आणि आर्यनचे पप्पा आवराय लागलेले आहेत आणि दुसऱ्या कमेंट होत्या की सागर दादा काय काम करतो म्हणजे माझा भाऊ तर त्यावरती पण मी तुम्हाला सांगेन तर एक कमेंट अशी होती की जे इंडियन आर्मी मध्ये भाऊ आहे तो पण सागर आहे हा पण सागर आहे दोन दोन सागर आहेत का तर नाही थोडंसं कन्फ्युजन आहे सागर हा कालचा आणि संदीप तो इंडियन आर्मी मध्ये आहे तर सगळी सवर्णच नावं आहेत सोनाली सागर संदीप अशी नावं ठेवलेली आहेत त्यामुळे ते कन्फ्युजन होतं त्या दोघांमध्ये सागर संदीप मध्ये तर फराळाला सुरुवात करायच्या आधी पहिल्यांदा मी इथं पाक करण्यासाठी ठेवत आहे पाक कशासाठी तर रव्याचे जे लाडू आहेत ना तर त्याच्यासाठी तर तो जो रवा होता ना तो चार ग्लास रवा होता तर इथे मी तीन ग्लास साखर घेतलेली आहे तर चार ग्लास असेल तर तीन ग्लास घ्या आणि दीड ग्लास पाणी ओतायचं आहे म्हणजे जे आपली साखर आहे त्याच्या निम्म पाणी आपल्याला घालायचं आहे तुम्हाला समजलं असेल की तीन ग्लास साखर तर दीड ग्लास पाणी साईडला ठेवलेलं आहे इकडं कडे गरम केलेली आहे आणि त्यामध्ये ना या पळीने तीन पळी मी तूप घेत आहे तूप मी वरून भाजेल तसं मी घालणार आहे एकदम कधीही मी सुरुवातीला तूप घालत नाही कारण ते सगळ्याला लागतं न लागतं त्यामुळे जसं ते आपण बेसन भाजू ना तसं ते आपलं तूप भाजलं जाईल तर वरून लाईट आहे त्यामुळे ना याचा कलर बघा तुम्हाला कसा दिसत आहे थोडासा पांढरट कलर दिसत आहे तर आता बऱ्यापैकी मी भाजत आणलेलं आहे आणि आता आपण एक चमच्या आणि पुन्हा तूप घालणार आहोत असे दोन कमीत कमी दोन तीन चमचे आपल्याला घालायचं आहे कसं असतं ना बघा की पाव किलो जर असेल तर असं म्हणतात की पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम घालावं हो। तर एक किलो जर असेल आपल्याकडे तर पाव किलो त्याला तूप लागतं पण ते तूप जास्त होतं लाडू एकदम असे हे होतात जास्त पण हेवी खाणं योग्य नाही त्यामुळे आपण घालताना आहे ना मीडियममध्येच घालायचं पण त्याचं प्रमाण जे आहे ना तूप घाला तेल घाला तर एक किलोला पाव किलो असं प्रमाण आहे पण आपण थोडंफार आपल्या ह्याच्यानुसार कमी करायचं तर इथे मिस्टर कापून देत आहे ड्रायफ्रूट काल मला जमलं नाही खूप वेळ झाला रात्री तेवढंच एक काम राहिलेलं त्यामुळे मग मी त्यांना सांगितलेलं आहे आता तर बऱ्यापैकी आता भाजत आलेलं आहे बेसन कलर चेंज झालेला आहे बघा बेसनचा आणि कसं ना आपण डाळ भाजून दिलेली असते त्यामुळे जास्त भाजावं लागत नाही तर तो, तो जो पाक आहे ना त्याच्याकडे पण माझं लक्ष आहे की तो पाक तयार झाला आहे की नाही झाला आहे त्यासाठी ना एका एक प्लेटमध्ये आपल्याला त्याचे दोन तीन ठेंब टाकायचे आहेत आणि ते मग बघायचं आहे थोडंसं थंड करायचं आणि हातावरती घ्यायचं तार होते का तयार कसं होतं काय होतं हे बघायचं आणि मग आपण त्याचा वापर करायचा असतो तर अजून तयार झालेला नाही तर आता पहिली सुरुवात केलेली आहे मी बेसन भाजल्यानंतर आता सरळ हे खाली काढायचं एक मोठं पातळी घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये ओतायचं छोटी भांडी कधीही अशा वस्तूंना वापरायची नाहीत कारण गरम असतं झटकीपट करायचं असतं सगळं मिक्सिंग असतं त्यामुळे शक्यतो मोठ्या भांड्याचाच वापर करायचा जेणेकरून ते इझी होतं आणि आपल्याला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि जास्त करून जे काही सामान आहे ना पदार्थ ते खाली सांडत नाहीत तर बघा एवढं सगळं भाजलं पण एवढंच फक्त इथं पडलेलं आहे ते पण लगेच मी अशा प्रकारची एक सुकली आहे माझ्याकडे किचनची तर त्याने पटकन झाडून मी लावून दिलेलं ला आहे आणि आता ठेवणार आहे पाकाचं इकडं जेणेकरून मला ते परफेक्टली माप कळावं तर बेसनचं पीठ तर का मग ले ले कमी ले ले पाक आलेलं आहे बघा तर पीठ कमीत कमी वीस मिनिटं लागली भाजायला तर पाकाला पण तेवढा वेळ गेलेला आहे याच्या पुढे अजिबात पाक जाऊ द्यायचा नाही मी तुम्हाला सांगते नाही तर पूर्ण दगड जसं होतं ना तशा प्रकारे रव्याचे लाडू होतात रव्याच्या लाडूत तुम्ही वरून साखर घालण्यापेक्षा पाकातली ज्यावेळेला गरजाल ना त्यावेळेला परफेक्टली आणि खूप मऊ मस्त होतात तर तुम्ही अशा प्रकारे मी जे माप सांगितले त्यानुसार करा तर चार ग्लास रवा आणि तीन ग्लास साखर आणि दीड ग्लास पाणी हे माप तुम्ही लक्षात ठेवा हे किलोचं माप आहे मी माझ्या हिशोबाने किलोचं केलेलं आहे तो जो ग्लास असतो तो, तो बरोबर तेवढाच असतो तेवढ्यानेच तुम्ही घ्या बस आता हे थोडंसं सेट व्हायला ठेवलेलं आहे कारण रवा फुगावा लागतो आणि दोन चमचे भरून वेलदोडे पावडर तर त्यामध्ये पण टाकलेली आहे आणि आपल्या बेसनच्या पिठामध्ये पण टाकलेली आहे आणि एक चमचा भरून जी बडीशेप असते ना ती बडीशेप कमी वापरा जास्त वापरू नका स्मेल जो असतो ना तो उग्र असतो पण हा गोडामध्ये बडीशेप एकदा वापरा पण प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर असतं त्यामुळे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वापरा तर हे सेट झालेलं आहे बघायचं पूर्णपणे आणि थोडंसं ते रवा जो असतो ना तो पाक ना शोषून घेतो तर आता याच वेळेला एक चमचा भरून आपल्याला इथं तूप घालायचं आहे तूप एवढ्यासाठी घालायचं आहे की जेणेकरून त्याचा जो तुपाचा वास आहे ना तो आपल्या लाडवांना खूप छान राहतो तर काल एका ताईने मला कमेंट केलेली ताईने की खवा पण आम्ही घालतो तर मी नाही आत्तापर्यंत केले कधी खव्याचे लाडू पण तुम्ही म्हणताय तर मी गावी गेल्यानंतर नक्की करेन कारण तिथं घरचा ताजा फ्रेश मिक्स नसलेला रवा असतो तर आता या बेसनच्या पिठात बरोबर तीन वाट्या मी साखर मिक्स केलेल्या आहेत तर हे पण चार ग्लास बेसन आहे म्हणजे डाळ मी घेतलेली मी डाळीचा अंदाज सांगत आहे डाळीच्या पिठाचा नाही तर बस आता हलवून घ्यायचं आहे आणि चार ग्लास डाळीमध्ये ना मी तीन ग्लास बरोबर साखर वापरलेले आहे ते तुमच्या गोडीवरती असतं कोण एक किलो असेल तर एक किलोला एक किलो वापरतं पण माझ्या घरात ना मलाच एक गोड आवडतं मिस्टर आर्यन वगैरे हे खात नाहीत मग मी एकटीच खाणार आणि बाकीचे गोड जास्त आहे म्हणून न खाणं त्यापेक्षा मी काय केलेलं आहे साखरचेचं प्रमाण जे आहे ना ते दोन्ही लाडूमध्ये कमीच ठेवलेलं आहे म्हणतात ना तिसरा इसचा वापर वापरल्यागत तसं वापरलेलं आहे तर आता इथं तूप ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये काजू आणि बदाम तर यामध्ये चारोळ्या वगैरे खूप खूप असतं ते तुम्ही टाकू शकता पण मी जास्त काही टाकत नाही शक्यतो जास्त काजू आणि बदाम आणि मनोके याचाच वापर करते कधी तर वापरते एक्स्ट्रा वाटतं की आपल्याला हां हे वस्तू आपण मिक्स करायच्या पण यावेळेला मी काय ठरवलेलं आहे की जास्त प्रमाणात काजू आणि जास्त प्रमाणात बदामच वापरायचे आणि बघा येतं बुरादा तर ह्याला बुरादा म्हणतात किंवा डेसिकेटेड कोकोनट म्हणतात तर ही फक्त मी मिक्स का करत आहे कारण एका ताईने कमेंट केलेली की तुम्ही नारळचं खीस आहे ना तो घालून दाखवा तर शक्यतो मी ओला खीस वापरत नाही कारण ओल्या खिसने ते लाडू खराब होण्याचे चान्सेस असतात तुम्हाला जर आवडत असेल नारळाचं हे घातलेलं तर तुम्ही अशा प्रकारचे मार्केटमध्ये मिळते ना ते आणा आणि मग त्याचा वापर करा ओल्याचा वापर करण्यापेक्षा आशाचा वापर करा ओल्याचे तुम्ही बर्फी वगैरे करू शकता जी लगच्या लगेच तुम्ही खाऊन वगैरे संपू शकता तर पुन्हा आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यामध्ये भाजत आहे मी मनुके तर मनुके ना अशा प्रकारे ज्यावेळेला आपण तुपात वाजू ना आणि ज्यावेळेला तो मनुका दातामध्ये येतो ना तर खरोखर त्याचा फ्लेवर जो असतो ना जबरदस्त असतो बाकी ते ड्रायफ्रूट वगैरेपेक्षा ना त्याचा फ्लेवर खूप छान असतो मनुकेचा तर ते पण काढलेलं आहे आणि हे पण काढलेलं आहे तर आता हे दोन्ही मी यासाठी बनवलेलं आहे कारण बेसनमध्ये तर ऑलरेडी टाकलेलं आहे आता टाकत आहे रव्याच्या लाडूमध्ये आणि बस आता सगळं व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर लगेच यावेळेला तुम्ही लाडू वळायला सुरुवात करू शकता आता इथं काही टिप्स देते मी ज्यावेळेला वेळेला हे थोडंफार गरम असतं त्याच वेळेला तुम्ही लाडू वळायला चालू करा कारण पुन्हा ते पूर्णपणे रवाना पाक शोषतो त्यामुळे त्याच वेळेला सुरू करायचं जर एकदम पूर्ण फडफडीत जर तुमचं पीठ झालं असेल तर थोडंसं मंद गॅसवर आहे ना पुन्हा एकदा याला घालवा आणि अगदीच चमच्यावर किंवा एक दोन चमचे उकळवून दूध असताना दू ते घाला दूध जर नाही घालायचं असेल तर अगदी दोन चमचे पाणी आणि दोन चमचे तेल जे असतं ना आपलं खाण्याचं ते मिक्स करा चांगलं कडकडीत कडवा आणि त्यामध्ये ओता त्यानेसुद्धा लाडू काही प्रॉब्लेम येत नाही खूप दिवस टिकतात आणि वळायलाही प्रॉब्लेम होतो तर हे एवढ्यासाठी सांगत आहे की मी बारीक रवा घेतलेला म्हणून माझं माप बरोबर झालेलं तुम्ही जर मोठा रवा घेतला तर ते पाणी थोडंसं जास्त शोषणार तर याच्यासाठी तुम्हाला ते मेजरमेंट सांगत आहे तर तुम्ही पाहिलं मी त्याने सगळ्यांकडे दिलेलं आहे कोण खात आहे कोण लाडू वळत आहे आणि इथं माझी तयारी चालू आहे दुसरी ते सगळेजण लाडू बांधत आहेत आणि मी इथं जे आपल्याला बेसनचं पीठ जे आहे ना ते भिजवत आहे तर हे कशासाठी सांगते मी तुम्हाला आता करणार आहे मी कळीचे लाडू कारण ज्यावेळेला आपला असा राडा असतो ना त्याच वेळेला एक दोन पदार्थ उरकून घ्यायचे नाही तर रोज उठायचं आणि मग ते सगळी सुरुवात करा तेवढी भांडी तेवढं हे मला तरी खूपही वाटतं त्यामुळे मी काय करते काय त्रास व्हायचा ते एक दोन दिवस होऊ दे खरं पटकन त्यातून रिकाम व्हायचं हो कारण कसं असतं बघा की रोज उठायचं तेच तेच एका एक वस्तूसाठी एका आयटमसाठी जर वेळ घालवला तर खूप सारा वेळ जातो आणि आपल्या पण तब्येतीला वगैरे चांगलं नसतं त्यामुळे मी इथंच सगळं आता करणार आहे तर हे बघा अशा प्रकारे फक्त मीठ टाकलेलं आहे आणि पाणी तर चार ग्लास पीठ आहे तर त्याच्यासाठी मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तरी पण माझं पीठ घट्ट झालेलं मी एवढं सांगते की एक हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी पुन्हा थोडंसं पाणी घालून पातळसर करून घेतलेलं तर काल खूप कमेंट का होत्या शेवचे लाडू दाखवा तर त्याच्यासाठी काही टिप्स देते मी तुम्ही शेवचे लाडू ज्या वेळेला करचाल त्यावेळेला सगळ्यात बारीकसाचा असतो ना शेवचा तो घ्या मीडियम किंवा मोठा अजिबात घेऊ नका लाडू तर खूप टेस्टी होणारच नाही आहेत कारण कारण ते पटकन बारीक पण होत नाही शेव अखंड राहते आणि आपल्याला ते कुसकरताना त्रास होतो तर अशा प्रकारे बस येईल तसं तुम्ही टाका ते तेलात व्यवस्थित असं हे होतं अजिबात गुटळ्या वगैरे होत नाहीत आणि अशा प्रकारे दोन झारी घ्यायचे आहेत आणि त्याने ते पलटी मारायचं आहे तर माझी शेव जी आहे ती एकदम बारीक शेव आहे आणि खरोखर सांगते थोडं थोडं आम्ही प्रेस केलं कणे लगेच ते पूर्णपणे बारीक झालं तर इथं शेव जी आहे ना ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जण शेव म्हणजे थोडंफार कच्ची ठेवतात तर तसं करू नका त्याने लाडू पण लवकर बाद होतात दुसरी गोष्ट म्हणजे ते खाताना ना त्यातून कच्चटपणाचा जो वास आहे ना तो येतो तर त्याच्यासाठी शेव होता होईल तेवढी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तर इथं बघा मी परफेक्टली शेव भाजून घेतलेला आहे आणि लाडू भले दिसायला कलरने थोडेसे डल दिसतील पण ना आपल्याला थोडंफार हेल्दी पण असणार आहे तुम्हाला यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हळद मिक्स करू शकता जसं मार्केट जे असतात ना काही कलर वगैरे मिक्स तसं मी काहीही केलेलं नाही मी जे आहे ते आहे रिअलमध्येच ठेवलेलं आहे फक्त होता होईल तेवढं त्याला ते व्यवस्थित शिजवणे आणि होता होईल तेवढं त्याची ते असं म्हणतात की आपण अन्नपाणी करताना थोडंफार सगळ्या गोष्टीचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं बघा त्यामध्ये पहिली गोष्ट स्वच्छता आली पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित नीट करून ज्या काही आहे ते लक्ष देऊन अन्नपाणी शिजवणे तर या गोष्टीची फक्त आपण जास्त करून काळजी घ्यायची असते तर बस करता है तो परें ते करत आहे तोपर्यंत इकडे म्हटलं पाक ठेवायचा तर कधीही तुम्ही शेव पाडाय घ्या बुंदी पाडाय घ्या त्याच्या आधीच एका साईडला तुम्ही पाकाला ठेवून द्या तर इथं पण मी काय केलेलं आहे साडेतीन ग्लास मी साखर घेतलेली आहे म्हणजे चार ग्लास होती डाळ तर त्याच्यानुसार साडेतीन ग्लास मी साखर घेतलेली आहे तर साडेतीन ग्लास साखर जर घेतली तर बरोबर तुम्ही साडेतीन ग्लासच पाणी घ्या तर भरपूर जण काय करतात की चार ग्लास जर डाळ असेल तर चार ग्लासच साखर घेतात चार ग्लास पाणी घालतात जसं तुम्हाला मग सांगितलं की मी स्वीट कमी ठेवायला लागलेली आहे तर हे पण माप परफेक्टली आहे काही चिंता करायची गरज नाही खूप सारे आता इंना टेन्शन असतं अशा प्रकारे पाक ज्या वेळेला बनवतो ना त्यावेळेला खूप सारे भितात त्या काहीही भ्यायचं नाही एकदा चुकेल दोनदा चुकेल पण तिसऱ्यांदा आपल्याला ते परफेक्टली जमतंच जमतं मी तशी शिकलेले आहे तर अशा प्रकारे वाटीत पाणी घ्यायचा आणि पाकाचे ठेंब टाकून बघायचं अशा प्रकारे गोळी झाली की लगेच आपल्याला खाली घ्यायचा आहे याच्या पुढे जा पाक जाऊ द्यायचा नाही एकदम जर पुढे गेला तर मग लाडू हारड होतात तर आता माझा पाक तयार झालेला आहे ही जी शेव आहे ती पोरांनी आणि मिस्टरांनी मिळून कुसकरलेली आहे तर मोठं पातेलं घेतलेलं आहे बघा त्याच पातेल्यात हे सगळी शेव जी आहे ना ती टाकलेली आहे तर बघा बारीक शेवचे लाडू केल्याने एक फायदा की लगेच होतात बारीक पण होतात शेव पण पट पट आपली भाजली जाते तर माप सांगते एक किलो डाळ तर एक किलोला थोडी कमी साखर म्हणजे हे लाडू जे झालेले आहेत आपले दोन किलोचे झालेले आहेत आणि यामध्ये आता दोन चमचे मी टाकत आहे बेलदोडा पावडर आणि बडीशेप पावडर बस हे कमीत कमी वीस मिनटं आपल्याला हलवून झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पाक आणि शेव व्यवस्थित मुरली गेली पाहिजे आणि मऊसूद झाली पाहिजे यासाठी माझं आत्ता लाडू पाकात टाकून झालेले आहेत ते वळायचे आहेत अजून आणि लास्ट आहे चिवडा नंतर <laughs> आता मिस्टर वैतागलेत कारण सगळे लाडू त्यांनी बांधलेले आहेत मी बांधलेले नाहीत आता ज्याने लाडू बांधायचे आहेत तो पण मी चिवड्याची तयारी करणार आहे पण आता जेवायचा आहे जेवा मला टायमिंग दाखवते मी किती वाजलेले आहेत तर बरोबर पावणे अकरा वाजत आलेले आहेत आता माहित नाही किती वेळ लागणार आहे माझ्या अंदाजे बारा वाजतील त्यात आणि थोडेफार माझ्या गोडताईनचे रिप्लाय राहिलेले आहेत तर चालायचं आता हे दोन दिवस असेच आहेत थोडस मेहनत लागते मेहनत घेतल्याशिवाय काही नाही मग एक्स्ट्रा थोडंसं करावं लागतं तर चला पहिला जेवून घेते तर जेवण वगैरे झाल्यानंतर बघा थोडंसं याच कडेमध्ये तेल होतं मी म्हटलं चला आपण जे काय मनुके आहेत ना ते याच तेलामध्येच आता भाजून टाकूया कारण कडे इथं बिझी होती आणि हे तेल मी काढू शकत नव्हते कारण नंतर मला आणि चिवडा करायचा होता मग मिस्टर म्हणजे तू सगळ्यात टाकलेला आहे वरून एखाद्या वेळेस एक चमच्यावर आपण तूप टाकूया यामध्ये तस जे मनुके आहेत ते भाजून यामध्ये टाकलेले आहेत आणि लगेच लाडू वळायचे आहेत तिथं लक्षात ठेवायचं कधीही पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही ज्या ज्यावेळेला साखर जी दिसू लागते नाही त्यावेळेला तुमचे लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे ना कमीत कमी पन्नास ते साठ टक्के थंड झालं की लगेच हलक्या हाताने लाडू वळायला घ्यायचे आहेत तर आता बाकीचे लाडू जे आहेत ते मिस्टर करत आहेत तोपर्यंत मी चिवड्याची तयारी केलेली आहे तर एक ग्लास भरून घेतलेला आहे शेंगदाणं तर हे एक किलोचं माप आहे शेंगदाणे जे आहे ते पूर्णपणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित लक्ष द्यायचं फक्त बारीक फ्लेमवरच करायचं आहे सगळं हाय फ्लेमवर अजिबात करायचं नाही ना तर ते पटकन हे जा होतं आणि आतून तसंच राहतं ते क्रंचीपणा म्हणतात ना तो येत नाही तर जे फुटाण्याची डाळ आहे ती पण बरोबर एक ग्लास घेतलेली आहे माझं शक्यतो माप ग्लासावरतीच असतं खोबरं जे मी घेतलेलं आहे ती एक भकल येतं ना ते घेतलेलं आहे पूर्णपणे एक वाटी आणि हे मला मिस्टरांनी दिलेलं कट करून त्यामुळे त्याने थोडंसं मोठं कट केलेलं आहे आणि पोहे तर कालच्या ह्याच्यामध्ये माझ्याकडून पोहे विसरलेले पूर्वतयारीमध्ये तर हे पहिला करून घ्या खूप सारी कचरा रेती यामध्ये असते तर तेल ते तर जे आहे ते तापवलेलं आहे यामध्ये टाकलेलं आहे मी लसूण तर जवळजवळ तीन गड्डे जे लसणाचे असतात ना तेवढे घ्यायचे आहेत कमीत कमी वीस बावीस मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचे तुकडे करून हे प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे इथं पण आणि तिथं पण दोन चमचे मी घेतलेले आहेत जिरं तर जिरं पण दोन चमचे भरभरून घ्यायचे आहेत दोन चमचे घ्यायचे मोहरी कमीत कमी पंचवीस ते तीस पाणी घ्यायचे आहेत कडीपत्त्याचे आपल्याला आणि दोन चमचे भरून टाकायचे हळद तर सगळं व्यवस्थित असं तेलात सतत हलवत राहायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे जेणेकरून काही जळलं नाही पाहिजे तर बरोबर आठ चमचे आपला जो साधा चमचा असतो पोहे खाण्याचा त्याने आठ चमचे मी घेतलेले आहेत धने तर धने पण व्यवस्थित भाजायचे आहेत आणि आपलं जे कांदा लसूण जो चटणी असते ना ती दोन चमचे घेतलेले आहेत त्यावेळेला पण प्रत्येक पदार्थ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्या थोडंसं तेल वापरलेलं आहे पण हे माझ्या हिशोबाने तेल कमी पडत होतं तर पुन्हा आणि घालणार आहे मी तेल तर कश्मीरी लाल मिरची जी, जी आहे ना कलरसाठी ती दोन चमचे मीठ बरोबर चार चमचे वापरलेलं आहे मी बरोबर चार कारण पाव किलोला एक चमचा अशा हिशोबाने वापरलेला आहे पण तुम्ही थोडंसं कमी घाला जेणेकरून तुमच्या त्या चवीवरती अवलंबून असणार आहे आणि जो आपला पोहे मसाला आहे ना तो घातलेला आहे चिवडा मसाला आणि बडीशेप जी आहे ती जवळजवळ दोन चमचे खसखस पण मी घातलेली आहे खसखस खण जवळजवळ तीन चमचे घालायचे आहे हे सगळं घालायचं आहे आणि हे सगळं जे आपण साईडला काढून ठेवलेलं भाजून ते पण यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपले जे पोहे आहेत ना यामध्ये हे सगळं आपल्याला भाजलेलं आहे ना हे अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे आणि सगळं पूर्णपणे आपल्याला या पोह्याला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही जो उलतान असतं ना त्याचा वापर करा आणि थोडंफार थंड झालं की मग दोन्ही हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं चोळून घ्या तर हे काय नाही आपलं तेल प्र जे प्रमाण आहे ना ते व्यवस्थित जर ठेवलं तर सगळ्या चिवड्याला हे पूर्णपणे लागतं तर बरोबर वरून मी तीन चमचे टाकलेले आहे पिटी साखर पिटी साखर अवश्य टाकत जावा टेस्ट खूप छान येते चॅट मसाला जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका पण मी इथं ऑलरेडी खूप मसाले टाकलेले आहेत त्यामुळे ते, ते टाकलेलं नाही आहे आणि शेव तर शेव जी आहे ती त्या लाडूतली शेव जी होती ना तीच मी काढलेली जी काय म्हणतात ना एका गोळ्याची तर तेवढी सगळी शेव घातलेली आहे यामध्ये कढईमध्ये आणि एक चमचाभर तूप गरम केलेलं आहे मी आणि आता यामध्ये ना ड्रायफ्रूट काजू वगैरे जे असतात ना ते कट करून टाकायचे असतात आपल्याला जसं पाहिजे तसं टाकू शकता मला जशी साईज पाहिजे तसं सा मी कट केलेले आहेत आणि यामध्ये टाकत आहे खूप सारे मनुके तर पोह्यामध्ये ना मनुके खूप सारे घालत जावा त्याने एक टेस्ट चव अप्रतिम येते दिसायला पण खूप सुंदर दिसतात पण हो सगळ्या वस्तू ना अगदी तेलात भाजा किंवा तुपात भाजा पण भाजूनच तुम्ही त्यामध्ये घाला तर तुपासकटीना मी पूर्णपणे यामध्ये हे ओतलेलं आहे आणि आता बस व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपला सगळा जो आहे ना चिवडा परफेक्टली तयार झालेला आहे या सगळ्याचं माप जे आहे ना ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्याचा प्रयत्न करत आहे तर तिथं जाऊन तुम्ही ते बघा जर कुणाला तिथं समजलं नसेल तर मी तोंडी इथं माप सांगितलेलं आहे ते पण लक्षात ठेवा तर बघितलं कमीत कमी पाच तासामध्ये ना मी आज एवढे पदार्थ बनवलेले आहेत तर चला तर मग भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या नवीन फराळासोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना आधीच खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा शुभरात्री